हा प्रश्न शिंदे खुर्ता मर्यादित होता, पण अलीकडे आपण असं बघतोय की कोणतरी म्हणतो आम्हाला गुजरातला जायचं, कोणतरी सोलापूरवरून आणखीन कुठं जायचं असं हे कधीही नव्हतं. मी सोलापूरचा फायदा कोणती होतो अनेक वर्ष, आणि सोलापूरमध्ये अनेक भाषिक आहेत, तिथं कान्होजी भाषिक आहेत, तिथं तेलगू भाषिक आहेत, त्याच्यानंतर मुस्लिम समाजाचा मोठा उर्दू वर्गाचा वर्ग त्या ठिकाणी, मराठी वर्ग, आणि या सगळ्या भाषातले लोक गुण्यागोविंदाने राहतात, तिथं विद्वेष कधी नाही आहे हे अनेक वर्षापासून आपण सोलापूर. पण आज कर्नाटकाचा मुख्यमंत्री सोलापूर किंवा अक्कलकोट किंवा आणखीन कुठेही आम्ही कोणतेही त्याचा हक्क सांगतो असं सांगतात, याचा अर्थ काय? जिल्ह्याचं प्रश्न या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा काढायचं काही कारण नव्हतं, आणि हे सांगलेलं नाही तर इकडे गुजरातमध्ये जाण्याच्या संबंधीचा विचार झाला. मला एक गोष्ट सांगायची आहे की विशेषतः उज्ज्वल साहेबांना आणि तिथे आपल्या सहकाऱ्यांना की गुजरातमध्ये जाण्याच्या संबंधीचा निकाल काही लोकांनी मानला, सुदैवानं त्यांनी काल खरं आपलं धोरण बदललं, पण त्याचा पुढाकार घेणारं कोण होतं? त्याचा पुढाकार घेणारा तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष होता, आणि त्याच्या तुम्हाला चौकस आहे, आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट होती, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, तो याच्यात नव्हता, तो हे कसं मिळतेल याची काळजी घेत होता. पण आपल्या पक्षाचा आमदार ज्या ठिकाणी आहे त्या मतदारसंघा त्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात आपल्या पक्षाचे सात सहकारी ही फुटीरवाद्याला मदत करण्याच्याबद्दल उपयुक्त होईल अशी जर भूमिका घ्यायला लागली तर काय लोकांच्याबद्दल मेसेज जाईल? आणि म्हणून माझी आग्रहाची सूचना आहे त्या जिल्ह्यातल्या सगळ्या सहकाऱ्याला की हे अवघा कुणीही याबाबतीत चुकीची भूमिका घेऊन चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेवटपर्यंत कार्यकर्ता महाराष्ट्राच्या ऐक्याच्यासाठी फजेची किंमत देईल, पण ते अशा गोष्टी कधी करणार नाहीत या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण काळजी घेण्याची आज आवश्यकता आहे.